लोकसभा निवडणूक होऊन भाजपची चिंतन बैठक पार पडली, मात्र बैठकीनंतर भाजपच्या चिंतेत आणखीन एक भर पडली, ती भवानीपेठच्या अण्णांच्या भावी आमदारकीची त्यांच्या समर्थकांनी टाकलेल्या पोस्टने. सुरेश पाटील हे भारतीय जनता पार्टीचे गेल्या 25 वर्षांपासून नगरसेवक आहेत. सोलापूरच्या राजकारणात चर्चेत आणि नावाजलेले असे दबंग व्यक्तिमत्व म्हणून सुरेश पाटलांची ओळख. स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, जिल्हा नियोजन सदस्य अशी अनेक पदे भूषवलेल्या अण्णांचा शहर उत्तर मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्या सोशल मीडियावर पडत असलेल्या भावी आमदारच्या पोस्टने विद्यमान आमदार विजय देशमुख यांना टेन्शन देणारी गोष्ट असून मराठा आरक्षण, संविधान आणि मुस्लिम मतदारांच्या नाराजीमुळे शहर उत्तर मतदारसंघात 70,000 लीड अवघ्या 35,000 आलेला असताना भाजपमधील सुरेश पाटील यांच्यासारखे नेते विधानसभा निवडणुकीत पक्षाने संधी न दिल्यास दुसरा विचार केल्यास भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. धर्मराज काळातील महेश कोठे व पक्षातील अंतर्गत कलह या सगळ्या बाबींचा विचार करता येणारी विधानसभा निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला असणारा शहर उत्तर मतदारसंघ देखील खेचून आणण्यास भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे, हे मात्र नक्की. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.